नमस्कार, माझं नाव अनिल चाळके. मी एक छोटा रसिक प्रेक्षक आहे आणि आज इथे या यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये गेली मला वाटतं 3 वर्ष, मी 3 का 4 वर्ष मी हा चित्रपट महोत्सव पाहतोय यशवंत फिल्म फेस्टिवल. तर याचे उद्घाटन हा दिमागदारच्या मध्ये झाले आणि आपले जे रमेश सिप्पी शोलेचे निर्माते त्यांनी फार छान चांगलं हे केलं, उद्घाटन केलं. आत्ता या ठिकाणी जवळजवळ 85 आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिशचा मोठा इंग्लिश चित्रपटाचा मोठा वाटा आहे. त्याच्यात मराठी आणि हिंदी चित्रपट सुद्धा दाखवले जात आहेत. आत्ता या 2 दिवसांपूर्वी मास्टर क्लास झाले होते आणि त्याचे 2 मास्टर क्लास मी अटेंड केले. रविवारचं मला काही मला बघता आला नाही, पण जे मास्टर क्लास होता तो साधारण हिंदी गाण्याबद्दलचा होता आणि राज कपूर यांच्यावरती असा फोकस केला होता. राज कपूर, मुकेश विकेश सगळे जे गाणी त्यांच्यावरती, लता मंगेशकर आणि सगळे गायक त्यांच्यात फोकस केला होता गेला होता. आणि त्याच्यानंतर एक मला वाटतं प्रोड्युसिंग त्याच्यावरती होतं पाहिला, मला आठवत नाही आहे. पण आत्ताच मी 2 लघुपट पाहिले, आता ते छान होते. त्याच्यामुळे एक संदेश दिला जात असतो की एक छोटी फिल्म दाखवली गेली होती आणि त्याच्यामध्ये जे बाबा असतात ते साधारण एका छोट्या कंपनीत काम करत असतात, पण काही वेळा ते असे वेगळ्या टाईपचा रोल करत असतात. तर त्याच्यामध्ये मुलगा बाबांमध्ये रागवतो, हां, आणि त्याच्यानंतर बाबावरती राग होतो काम केलं याच्याबद्दल चुकीचं काम, त्यांना वाटत बाबांनी चूक केली का, मिकी माऊसचा रोल केला का ते. पण त्याच्यानंतर जे मुख्य आई जे सांगते ते महत्वाचं की बाबा हे करतात कोणासाठी, बाबा हे करतात कोणासाठी, आपल्यासाठीच करतात ना, हा संदेश फार मोठा होतो. आणि त्यानंतर मुलगा बाबांचा वाढदिवस साजरा करतो हा खूप मेसेज फार छान आहे आणि असे चित्रपट दाखवले जावेत. अच्छा, या चित्रपट महोत्सवाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. असे चित्रपट महोत्सव महाराष्ट्रात ठिकठिकाणी व्हावेत आणि यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये चालावेत. यशवंतराव प्रतिष्ठानने असंच काम करावं. धन्यवाद.